संतनगरी शेगाव येथे हजारो भाविक श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता येतात। अनेक रुग्ण आपल्या उपचाराकरिता शेगाव किंवा या मार्गे अकोला जातात। ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शेगाव किंवा शेगावरून अकोलाकडे शिक्षणासाठी ये जा करतात, मात्र लोकांना कित्येक वेळा बसची वाट पाहत शेवटी खासगी वाहनाने जावे लागते असल्याचे वास्तव समोर आले आहे। नमस्कार सर। हां बोला सर। एमसीएन न्यूज मराठी करता फालतू काढत आहे आपला। सर मला एक सांगा, आपल्या शेगाव डेपो वरून जळगाव जामोद कडे जाणाऱ्या अगोदर किती फेऱ्या होत्या आणि आता किती फेऱ्या आहेत? आपल्या जर सकाळीची जी पहिली फेरी आहे ती किती वाजताची आहे? शेगाव वरून जळगाव कडे साडेसहाची फेरी आहे सकाळची। सकाळी साडेसहाची फेरी आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरी फेरी सकाळी दुसरी फेरी सातला आहे। सातला फेरी आहे पण ते सातला फेरी जी चालू आहे तुमची ती चालू असते का? हो साडेआठला असते। सात वाजताची जी फेरी आहे ती चालू असते का? आता मी काय सर ऐका ना, आमच्याकडे टोटल 52 गाड्या होत्या, 52 गाड्यांमधून आता माझ्याकडे फक्त 40 गाड्या आहेत। 12 गाड्या कमी झाल्या मागच्या वर्षापेक्षा, आणि 12 गाड्या कमी झाल्यानंतर त्या आता 40 गाड्या राहिल्या, त्याच्या 5 गाड्या वर्कशॉपला कामासाठी आरटी पार्किंगसाठी जमा आहे, त्या गाड्या आल्यानंतर उपलब्ध झाल्या तर लगेच चालू होईल सर। आता विषय ठीक आहे ना? हा झाला सर टेक्निकल इश्यू, बरोबर। हा तुमचा टेक्निकल इश्यू आहे, पण अलोकेशन नुसार शेगाव वरून जळगाव कडे जाणाऱ्या 12 तासामध्ये किती फेऱ्या असतात? सकाळी 7 असतात, दुपारून 7 असतात, 14 फेऱ्या। सकाळी 7 असतात, दुपारी 7 असतात, अशा 14 फेऱ्या। त्या 14 फेऱ्यापैकी सध्या किती फेऱ्या चालू आहेत आणि सध्या किती फेऱ्या बंद आहेत? आता सध्या 4 फेऱ्या चालू आहे सकाळी। 4 फेऱ्या चालू आहे म्हणजे 14 पैकी 4 फेऱ्या चालू आहेत, 10 फेऱ्या काय आहेत? दुपारून 4 फेऱ्या राहतात सर अजून। हो ना, तर सकाळी फेऱ्यापैकी तुमच्या 8 फेऱ्या चालू आहे, बाकी हो बाकी बंद आहे ना? बंद आहे, 6 फेऱ्या बंद आहे। वर्कशॉपवरून गाडी आली की ते चालू होईल लगेच। हा तर ठीक आहे ना, 14 फेऱ्यापैकी तुमच्या सकाळच्या 4 आणि संध्याकाळच्या 4 अशा 8 फेऱ्या चालू आहेत, 4 फेऱ्या अक्षरशः बंद आहेत। हो गाडी बंद होतात किती चालू होणार आहे? आता मला सांगा, तुमची सकाळचा जो 26 नंबरचा हे आहे तुमचा, तो तुमचा चालू आहे, त्यानंतर 39 नंबरचा जो आहे तुमचा तो कंटिन्यू नाही आहे, तो कधी असते कधी नसते। 7 वाजताची जी फेरी आहे तुमची ती कंटिन्यू नाही आहे, ती कधी असते कधी बंद असते, बऱ्याच वेळा बंद असते, फक्त कागदावरच आहे ती। विद्यार्थी प्रत्येक बस स्टँड वरती विद्यार्थ्यांकडून माहिती घेतलेली आहे सर मी। तुमचा 39 नंबरचा जो शेड्युल्ड आहे सकाळी 7 आणि नंतर 10 वाजताचा, हा फक्त तुम्ही सांगता की आहे म्हणून, पण ते काढीच येत नाही सर। जसं आज झालं वानखेडमध्ये, जी गाडी तुम्ही सांगितली की ती पाठवलेली आहे पण अजूनही ती गाडी पोहोचली नाही। बघा आता 1 वाजला पाठवली होती तुम्ही ती गाडी, ती रद्द केली होती। हॅलो वानखेड टाइम पाठवला होता की रद्द केला होता आजचा 10चा? आज गेली नाही, गेली नाही आहे। का नाही गेली सर, सांगा कारण। कारण गाडी उभी आली, खालची गाडी काम निघालं होतं का गाडीचं? आजची निघालीच नाही सर गाडी, आजची निघालीच नाही। का नाही निघाली, का नाही पाठवली सर गाडी आपण? त्या शेड्यूलच नाही निघाला सर, त्या शेड्यूल लावला होता, त्या शेड्यूलला गाडी नव्हती। अच्छा, तुम्ही ज्या शेड्यूलला लावला होता त्या शेड्यूलला गाडी अवेलेबल नव्हती असं आपलं म्हणणं आहे, बरोबर? बर, तुमचा 71 नंबरचा जो शेड्यूल आहे सर तो तरी कंटिन्यू चालू आहे का सध्या? सांगा म्हणून 7:30 वाजताची गाडी निघाला का तुमचा? 7:30 जळगाव निघाल्याची निघाली का? 71 नंबरच्या शेड्यूलची गाडी तर सांगा मला स्टेटस। नाही नाही नाही, 71 नंबर शेड्यूलला गाडी नव्हती सर, गाडी नव्हती, बरोबर आहे। आज नव्हती असं बऱ्याच वेळा हप्त्यातून होते आपल्यासोबत। साडेसात आणि 10:30 जे शेड्यूल आहे सर 71 नंबरच, हे सुद्धा शेड्यूल आपलं नुसतं कागदावर आहे। हो कागदावर आम्ही तर लावतो सर तुमच्या माहितीसाठी, पण गाड्या आपल्या वर्कशॉपला गेलेल्या आहे, काही गाड्याचं काम निघते वेळेवर। आणि तुमच्या कंट्रोलरला जर कस्टमर पॅसेंजर किंवा विद्यार्थी विचारतात तर ते सुद्धा त्यांना व्यवस्थित उत्तर देत नाही, किंवा 11 येईल 11 येईल, कारण त्यांनाच माहिती नसते ना सर काय सांगतील ते। सांगा यांना जर, यांना जर 100% माहिती आहे समजा, तर यांनी तोच टाईम सांगायला पाहिजे की बाबा हा येईल, साडेदहाची गाडी नाही 11 11 येते की कन्फर्म करायची, म्हणजे हे कंट्रोलर चांगलं बोलणं व्यवस्थित बोलणं हे कंट्रोलरचं काम आहे। कंट्रोलरचा सुद्धा उद्धटपणा त्यांना सोसावा लागतो आणि बऱ्याचशा लोकांची तारांबळ उडते। बघा आता इथं वानखेडमध्ये एक मेंटल पेशंट होतं, त्यांना अकोल्याला जायचं होतं, ते 10 वाजतापासून इथे येऊन बसले,
माझ्या समोरचा विषय सर साडे बारा वाजेपर्यंत म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत शेवटी माझा जो व्हिडिओ आहे त्यांचा मी त्यांची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे. माझ्याकडे प्रूफ आहे सर सर्व. ते शेवटी ते मोटरसायकल ना वरवड बघालपर्यंत गेले आणि तिथून तिथून ते आता अकोला जाणार आहेत. लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आपली सांगण्याची जी उचित आहे पण आपण योग्यरित्या सांगायला पाहिजे. कंट्रोल चुकते कधी कधी पण आम्ही त्या वारंवार कंट्रोलने सांगत असतो की बाबा असं बोलू नये. योग्य उत्तर दिलं पाहिजे. योग्य माहिती याच्यात काय होणारी सर याच्यामध्ये असं होणार की बा डेपो चालक वाहनाची सोय होणारी पण प्रवाशाची गैरसोय होणारी नाही. बरोबर बरोबर. आता मला सांगा तुम्ही आता आता आपली बस पातोडा फाट्यावर काल तीन म्हणजे चार साडेचार ची जी गाडी आहे शेगाव वानखेड ती गाडी दोन तासापासून वर पातुर्डाच्या बिलकुल चौकामध्ये त्या गाडीनं ट्रॅफिक सुद्धा जाम झालं होतं. तिथं मी स्वतः तिथं हजर होतो. दोन तास ती गाडी तिथं बंद पडली होती. आपल्या डेपोला हे सुद्धा माहित नाही की ती गाडी बंद पडलेली आहे. आपल्या ड्रायव्हरनं कंडक्टरनं तुम्हाला कळवलंच नाही. शेवटी मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी तुम्हाला फोन लावला. चालक वाहकांनी असं जर काही घटना घडली समजा मध्ये त्यांचं काम आहे ना तुम्हाला अपडेट करणं. ताबडतो पहिली माहिती कंट्रोल घेणे दुसरी माहिती आपल्या वर्कशॉपमध्ये डेपोला देणे. मी आता जवंदार साहेबला विचारलं ना जवंदार सरांना ते म्हणत मला माहितच नाही म्हणे भाऊ. मी त्यांना विचारतो म्हणे आता त्यांनी दिलेला आहे. बरोबर सत्य तेच असते. हे लोक माहिती घेत नाही म्हणजे माहिती देत नाही त्याच्यावर लक्ष राहत नाही. ट्रिक करा सर तुम्ही. तुम्हाला करावं लागेल ना ट्रिक. चालेल चालेल सर. तुम्ही ट्रिक करा ना त्या माणसांना. तुम्ही तसं हे करा ना. ओके ओके. वरवड बघायसाठी किती फेऱ्या चालू शेगाव वरवड. शेगाव वरवड आपली एकही फेरी चालू नाही सर. फक्त सोनार. आता शेगाव वरवडचं शेड्यूल सांगतो मी तुमचं. अकरा वाजताची गाडी होती तुमची शेगाव वरवडची. अकरा वाजता साडे अकराची गाडी होती शेगाव वरवडची. बरोबर आहे. बारा वाजताची गाडी होती शेगाव वरवडची. अटल धाम होती आपली होती. 1 एप्रिल 2023 पासून या गाड्या बंद आहेत सर. 1 एप्रिल 2023 पासून सांगा मला बरं की चालू आहेत. बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही जे बोलता ते अतिशय सत्य आहे. दुपारची 2:30 गाडी होती तुमची. दुपारची 2:15 2:15 सॉरी 2:15 होती. 4 वाजताची गाडी होती. 2:15 2:15 होती. ठीक आहे. 4:15 एक 4:15 होती. एक 6:30 गाडी होती. 5:30 होती. 6:30 होती. कोणती चालू आहे आपली सध्या फेरी. त्यातली एकही चालू नाही. एकही फेरी चालू नाही म्हणजे तुम्ही 3 आणि 3 6 फेऱ्या गायब आहेत सर तिथल्या. शेगाव आणि वरवड बकाल काढायच्या. आता याच्यात काय होते याच्यामध्ये जळगाव डेपो ऐका ना विषय ऐका ना. जळगाव डेपोच्या ज्या 12 फेऱ्या आहेत त्या 12च्या 12 फेऱ्या कंटिन्यू चालू आहेत सर. आणि आपल्या शेगाव डेपोच्या 12 फेऱ्यापैकी फक्त नुसत्या 4 फेऱ्या चालू आहेत. 4 फेऱ्या कागदावर आहेत आणि 4 फेऱ्या अक्षरशः बंद आहेत. खरं आहे की खोटं आहे सांगा. सत्य बोलता तुम्ही त्याच्याबद्दल. बरोबर. आपल्याकडे त्यावेळेस गाड्या पुष्कळ होत्या. गाड्या पुष्कळ असून हे शालेय जे फिरा लागले आता पुष्कळ खेड्यापाड्या आता अटॅच झाले. त्यावेळेस ठिकाणी होते की जळगाव शटल चालू नव्हते. जळगाव शटल जे चालू झाले त्याच्यानंतर जळगावच्या गाड्या इतक्या यायला लागल्या की नाहीला तर आपल्याला त्या गाड्या बंद कराव्या लागल्या. तुमच्या माहिती बंद कराव्या लागल्या. बरोबर आहे. पण आपल्या शेड्यूलमध्ये आहेत बऱ्या गाड्या. हो आहेत. जळगावचे शटल जे होते ते शेड्यूलच बंद झाले. आता त्या टाईमला 4:15 एक जळगाव वरवड येत जाता, एक सोनाळा येत जाता, एक शिवरकेड जाता, खामगाव डेपोचा ह्या अशा काय गाड्या चालू आहेत. तर त्याच्यात आपली टाइमिंग पद्धती चालू होती. त्याच्यानंतर ते शेड्यूल बदलले डिव्हिजनवरून. त्याच्यानंतर त्या गाड्या फिरत बंद झाल्या. मला सांगा सर तुम्ही जळगावच्या दुपारच्या फेऱ्या होत्या त्या चालू आहेत का 40 नंबरच्या शेड्यूल नुसार. नाही 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 शेड्यूल बंद आहे. ड्रॉप करायला सांगा. बरोबर. मग किती गाड्या बंद असतात आपल्या शेगाव डेपोच्या. सर आपली कंडिशन अशी आहे की आपल्या गाड्या झाल्या वर्षात. तुम्ही मागाना सर गाड्या मागाना तुम्ही शासनाला. प्रयत्न फुल प्रयत्न चालू आहे आमचा. तुमच्या माहिती आता नवीन गाड्याचं हे आलेलं आहे. मागाना तुम्ही शेगाव डेपोसाठी संत नगरी आहे. किती वर्तव असते सर ओळखा सांगा मला. 15 मिनिटं झाली आधी निघून गेले डीटीओ साहेब. तोच विषय झाला गाड्याचा. तुम्ही डीटीओ साहेबांचा नंबर पण प्रोव्हाइड करसाल मला. मी डीटीओ सरांसोबत पण बोलतो आणि तुम्ही जर नाही दिला तुम्ही वरून घेऊ शकतो. चालेल चालेल. ठीक आहे. तुम्ही जर देऊ शकले असतात तर मला डीटीओ सरांचा नंबर द्या. मी त्यांच्यासोबत बोलून घेतो. दुसरा विषय मला सांगा सर शेगाव बाळापूर त्या ज्या गाड्या चालतात आपल्या त्या आपल्या कॉलम मध्ये आहेत का. रिचर आहेत सर. नाटकमध्ये चालू रिचर बाळापूर मार्गे चालवत होत्या गाड्या. त्यातल्या बऱ्याचशा गाड्या बंद आहेत. हो पण त्या आपल्या कॉलम मध्ये आहेत का त्या गाड्या. आहेत ना सर. शेड्यूल जे दिलेलं आहे वरून ते शेड्यूल येतात आपल्याकडे. किंवा शेड्यूल चालू आपण त्याच्यामधली पुष्कळ शेड्यूल बंद आहे तुमच्या माहितीसाठी या गाड्याबाबत. ठीक आहे. शेड्यूल सेवा आपल्या गाडी रविवारी कधी येते. नाही
पाहिजे तुम्ही फक्त रविवारी काय करायला पाहिजे जे शालेय फेरीचे विद्यार्थी असतात समजा नाही सर शालेय फेरी नाही ना बरेचसे आपले वानखेडचे ग्रामस्थ सुद्धा तिथे शेगावला येतात ना सर दर्शनाला येतात ना रविवारी सुट्टी असते तर विद्यार्थी पण सर दर्शनासाठी तो शेड्यूल असते तुम्ही तो शेड्यूल शाळेच्या फेऱ्या लावलेल्या असतात एक एक तुमचं पाठवलं की दुसरी शाळेच्या फेऱ्या जातील का लोक हे त्या गावाला पाठवून की फायदा होणार का जी काही असा विचार असतो ठीक आहे गाडी उद्या गाडी आल्यानंतर सर्व काही गोष्टी करू टेन्शन नको करू सर तुम्ही मी तुम्ही आणि मी काही नाही करू शकत जोपर्यंत आपण काहीतरी मागणी करू नये शासनाला तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही अरे बाबा सर आमची 100% मागणी नेहमी त्या गोष्टीचा आपल्याला मीडियाला फोकस करावा लागेल तुम्ही मीडियाची मदत घ्या ना सर तुम्ही काय तुमच्या ड्युटी माझं कसं तुम्ही ऐकता तुम्ही आमची मदत घ्या ना सांगा ना तुम्हाला काय अडचण येते मला द्या ना तुम्ही मुलाखत मी शेगावला येतो आपण बातमी लो काय अडचण आहे चालते चालते सर करावं लागेल त्या घरी गरज आहे सर मग सांगा तुम्ही आता येतो अर्ध्या तिकीट केले किती गर्दी असते तुम्ही वरुड बघायला एखाद्या वेळेस या सर फक्त अर्धा तास मी तुमचा सर्व खर्च करतो फक्त ते पोझिशन पहा काय असते तिथं गाडीमध्ये बसणाऱ्यांच्या प्रवाशांचे इतकी लोटपाट करतात शेवटी आपले ड्रायव्हर गाडी चालू करतात तरी एक म्हणजे एक दोन जण ते पायरीवर उभेच असतात ते फाटकही लागत नाही ठीक आहे म्हणजे आता समजा आपल्या 14 फेऱ्यापैकी 4 फेऱ्या चालू आहेत बाकी फेऱ्या बंद आहेत ओके ओके ठीक आहे धन्यवाद माहिती दिली संतनगरी शेगाव या ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची ये जा सुरू असते परंतु शेगाव आगारात एसटी बसची कमतरता असल्याने प्रवासी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे शेगाव आगारकडून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या एकूण 12 फेऱ्यांपैकी सध्या स्थितीत मात्र 4 फेऱ्या सुरळीत असून उर्वरित 4 फेऱ्या बसच्या शेड्यूलनुसार नुसत्या कागदावर आहेत तर 4 फेऱ्या ह्या शेगाव आगाराकडून कायमस्वरूपी बंद केल्या गेल्या आहेत सद्यस्थितीत संतनगरी शेगावकडे जाणारे जळगाव मतदारसंघातील प्रवासी हे नियमित व सुरळीत चालणाऱ्या जळगाव आगाराच्या 12 फेऱ्यांवर अवलंबून असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे यामुळे शेगाव आगारकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना निश्चितच चालना मिळाली असून शेगाव आगाराचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर वाहने यांचे साटे लोटे तर नाही ना असा सवाल शेगावकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाकडून होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार सह रवी शेगोकार शेगाव सुप्राजिंग नारायण धोळंके बरोबर केव्हापासून बसलेले आहे तुम्ही इथं 2 घंट्यापासून वानखेडचा टाइम किती वाजता शेगाववरून येणारे बसचा 10:30 आता सध्या 11:15 होऊन राहिले तरी गाडी आली नाही बरोबर कुठं चालले तुम्ही अकोल्याला दवाखान्यात चालले कशा करताय यांना घेऊन चालले का बरोबर दवाखान्याचा कामा सर बरोबर ठीक आहे अकोला थांबत नाही का आता तुम्ही नाही जातो आम्ही काबर का चालले तुम्ही आता 10:30 तर 12 वाजून राहिले आता या स्पेशल ऑटोन करून वरडून येतो बा आम्ही अकोल्याला आता स्पेशल ऑटोन नेता का हो बस नसल्यामुळे बरोबर गैरसोय झाली ठीक आहे ठीक आहे या मग तुम्ही निघा